अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात चंद्रभागा प्रकल्पाचा कालवा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ओव्हरफ्लो झालाय. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात चंद्रभागा हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पूर्वेला पिपळखुटा वितरित कालवा आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीच्या सुमारास कालव्यात पाणी सोडण्यात आलं. हे पाणी सकाळपर्यंत आजूबाजूच्या परिसरातल्या शेतात घुसलं. कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याला वेग होता, त्यामुळे शेतकरी पीक वाचवू शकले नाहीत. विशेष म्हणजे या भागातल्या कोणत्याच शेतकऱ्यांनी कालव्यात पाणी सोडायची मागणी केली नव्हती. कॅनल दुथळी भरून वाहत होता. जसं नदीला पूर येत असते त्याप्रमाणे कॅनल हा दुथळी भरून वाहत होता आणि शेतात पाहिलं असता शेतात टोंगळ्याच्या वर पाणी साचलेलं दिसून आलं. वाहत होतं माझा या शेतातून कापूस त्या पाण्याबरोबर वाहत गेला. चंद्रभागा प्रकल्पातल्या पिपळखुटा भागातील या कालव्याची गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोणत्याही प्रकारची ना दुरुस्ती झाली ना साफसफाई. तरीही दुरुस्तीच्या नावावर अभियंता आणि अधिकाऱ्यांनी बिलं लावून सरकारला लाखोंचा चुना लावल्याचा आरोप होतोय. उत्पन्न जे घ्यायचं आम्ही ठरवलं होतं मोठ्या प्रमाणात तो घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे अजून इकडे जे काही संत्रा तोड व्हायची आहे ते संत्रा तोड होणे अगोदरच जो पाणी त्यामध्ये गेल्यामुळं जो काही व्यापारी आहे संत्रा तोडणार होता तो त्यांनी सुद्धा आता पैसे कमी करण्याचं आता आम्हाला म्हटलेलं आहे आणि त्यामुळे 2-3 लाख रुपये आमचे कमी होणार आहे. यासंबंधी कालवे उपविभागीय अधिकारी लाडोले यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण अधिकारी कार्यालय सोडून बाहेर निघून गेले. गव्हर्नमेंटने हा कॅनल टाकला आणि टाकल्यानंतर याचा काहीही असा मोठा फायदा या भागातील शेतकऱ्यांना झाला नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे म्हणा किंवा अजून त्यांच्या काय म्हणतात त्याला गलथान कारभारामुळे हे सर्व प्रकार घडलेले आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता संत्रा आणि कपाशीचं पीक हाताशी आलं असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी पुन्हा संकटात आलाय. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास एक पाऊल पुढे.